दुपारचे 2 वाजले आता, आणि जस्ट आता आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आलं होतं की शिरस गावला एक विमान पडलं फायटर जेट आहे ते, तर आम्ही तिघ जण आत्ता चाललो ते विमान बघायला. आणि आज 4 जून आहे, त्याच्यामुळं बरेच लोक घरामध्ये बसलेले, निकाल काय लागतो कुणाच्या बाजूने लागतो. तर आता आमच्या इथे मळ्यामध्ये लाईट गेली होती, त्याच्यामुळं एक व्हॉट्सअपला आलेला तो फोटो पाहिला विमान पडलंय, तर म्हटलं चला आपण पाहायला जाऊ. तर आता आम्ही त्या ठिकाणी चाललोय. आता सायकडा पुलावर आहे बघा आम्ही. अशी आवाज आला, मला तरी वाटतं त्याचाच आवाज असणार बरं का. घरात होतो आम्ही, लोज वरात आवाज आला. हा ना, मला वाटलं ढग वाजले काय पावसाचे. हा हा, त्याचाच आवाज असत. ते आवाज झाला नाही 5 मिनिटात हे पडलं मेसेज. तिथल्या शिरसगावच्या काही लोकांचा माझ्या कॉन्टॅक्ट होता, तर मी त्यांना विचारलं, तर बऱ्याच लोकांना माहीत पण नव्हतं नाही का, कारण जस्ट घटना घडली. तिथल्या काही स्थानिक लोकांनी फोटो इकडे तिकडे पाठवले व्हॉट्सअपद्वारे, तर तो आमच्या ग्रुपवर आला होता. तर आम्ही जस्ट आता तिकडे पाहायला निघालोय आता, नाही का काय परिस्थिती नेमके. तर चला जाऊया शिरसगावला. तर ह्या रस्त्याने बरेच जण मोटरसायकलवर ते विमान पडले ते बघण्यासाठी सुद्धा ते चाललेले. टिबल टिबल सीट, चौबल चौबल सीट सुद्धा लोक चालले ते विमान बघण्यासाठी. आणि मित्रांनो, विमान म्हणजे आम्ही आयुष्यामध्ये प्रत्यक्षात कधीच बघितलेलं नाही, जवळून नाही का. तर जे पण विमान बघितलं ते ढगात उडताना बघितलंय नाही का, आणि टीव्हीत बघितलंय. तर प्रत्यक्षात ते आता आमच्या गावापासून जवळच आहे शिरसगाव, म्हटलं चला जाऊया त्या ठिकाणी आपण विमान तरी बघू कसं असतंय. तर त्या ठिकाणी आता आम्ही तिघच त्या उत्सुकतेने चाललोय बरं का. शिरसगाव अजून जवळपास 2.5 किलोमीटर गाडी पळू पळू घाम निघाला, पण विमान काय दिसाना पुढे पडेल नेमकं. तू पाहिले का विमान? नाही, ढगात पाहिले. ओ हेलिकॉप्टर आला, पाहता पाहता. कुठे कुठे? तर मित्रांनो, राहुलला दिसलंय हेलिकॉप्टर, मला तर काय. हा ते तिकडे दिसलंय बा, तिकडे हेलिकॉप्टर आहे. हेलिकॉप्टर सुद्धा आलेले बहुतेक त्याच ठिकाणी जाईल असं वाटतंय आम्हाला. तर आता आम्हाला या साईडला हेलिकॉप्टर दिसतंय, यांना विचारा इथं. आणि आम्हाला हे बघा, इथं पोलीस पण उभे, बघा हे बघा पोलीस पण उभे, हे बघा. इथून 4 किलोमीटर आहे ते विमान पडलेलं, आणि इथं पोलीस वगैरे थांबलेले, प्रचंड गर्दी आहे, ट्रॅफिक इतकी जाम झाली. पोलीस म्हणे पुढे जाऊ नका म्हणे, गाड्या लावायला सुद्धा जागा नाही. तर आता बघूया आता, हे बघा पोलीस गाडी पण गेली आता, हे बघा पोलीस गाडी पण गेली त्या साईडला. आम्ही गाडी आता इकडे बाहेरच लावतो आणि आता पाय पायच निघतो आता आम्ही. आम्हाला विमान तर बघायचंच आहे. राहुलला गाडी भेटली मोटरसायकल, तो गेला त्या गाडीवर बसून, मी चाललोय पाय पाय. पाठीमागे पोलीस दादा उभे काठी घेऊन, आणि कोणालाच येऊन देत नाही, तिकडेच गाड्या लावा म्हणताय. तर बघा पाठीमागे त्या कोपऱ्यावरच्या टनवर पोलीस दादा उभे, आणि काही गव्हर्नमेंटच्या गाड्या पण येत आहे बघा, पाठीमागे दिसत असेल तुम्हाला. तर मला मिळाली मोटरसायकल. पुढं हेलिकॉप्टर पण दिसते बघा मित्रांनो, हेलिकॉप्टर पण आलेले आहे. आणि ही झालेली गर्दी बघा, तुफान गर्दी आहे. पाठीमागे पूर्ण रस्ता जाम झालेला आहे, जागाच नाही राहिली. तर आता हेलिकॉप्टर तिकडं उड्डाण घेतलं, तिकडं वर गेलंय, काय झालं काय कळाना, किती लांब आहे अजून. पळून पळून दम लागला. काही लोकांना विचारलं तर त्यांनी सांगितलं इथूनही 1.5 किलोमीटर आहे अजून, पुढे वावरामध्ये पडलेलं आहे ते फायटर जेट विमान. फार दम लागला आता पळून पळून, आणि हे प्रचंड ऊन पण आहे वर, हे बघा. राहुल मला सापडला, तो पुढे निघून आला होता एका मोटरसायकलवर. हो विमान विजवलं का? किती बाप रे बाप, पुढे इतकी गर्दी आहे मित्रांनो, जबरदस्त. ह्या बागातून आम्ही चाललोय, सगळे पब्लिक पुढे या बागातूनच गेली, आणि तुफान गर्दी पुढे मित्रांनो ते विमान बघण्यासाठी. खाली वाकून चालावं लागतं या बागातून मित्रांनो, अक्षरशः वाकून वाकून चालावं लागतं. या तारे मुडक्यात अडकली होती माझ्या एकदा, ते विमान बघण्यासाठी चाललेली धडपड. आणि तुम्हाला दाखवायचं विमान पडलेलं ते इकडं समोर, विमान पडलेलं आहे इकडं पण झाली गर्दी. या साईडला पण खूप साऱ्या गाड्या लागल्यात, आणि तिकडं पण गर्दी आहे त्या साईडला. ते समोर पडलं ते विमान फायटर जेट, हे बघा. तर त्या बाजूने फुल गर्दी झाली, आणि इकडे पण या अशी गर्दी झाली बघा. यार ही बाजूंनी पोलीस आहे का, ते या ठिकाणी येऊ देत नाही कोणाला जवळ, हे बघा. छोटं विमान आहे ते फायटर जेट. तर चारही बाजूंनी अग्निशामकच्या गाड्या आलेल्या आहे, त्यांनीच ही आग विझवली वाटतं.
हे विमान आणि त्या ठिकाणी आर्मी पण उतरलेली आहे. मित्रांनो फुल घामागुम झालो या ठिकाणी आल्यानंतर, कारण की प्रचंड ऊन पण आहे आणि पळत पळत आलो. तर हेलिकॉप्टर काय बघायला भेटलं नाही आपल्याला, ते अगदी 5 मिनिटं झाले त्यावेळेस गेलं ते. त्या हेलिकॉप्टरवाल्यांनी आर्मीवाले जवानांनी तर सोडले, तर ते पाठीमागे पडलेलं आहे ते विमान फायटर जेट, आणि ते बघण्यासाठी झालेली आजूबाजूलाही बघ्यांची गर्दी. आणि त्याचबरोबर अग्निशामकच्या गाड्या पण आहे बघा भरपूर या ठिकाणी. ही तार आहे बघा, ही इलेक्ट्रॉनिक तार आहे बघा, ही पोलावरून आलेली याच्यावरच पडलं आहे बहुतेक. हे बघा त्याच्यामुळेच या तारी पण पडलेल्या आहेत, झाडावर पण पडलेल्या आहेत. चला पुढं बघूया किती नुकसान झालं काय माहिती. त्याचे अवशेष त्या विमानाचे त्या वावरात पडलेले बघा. तुमची शेती का? ते विमान किती वाजता पडलं? साधारण अर्धा एक तास. दीड तास झाला. बरं काय काय नुकसान झालं? माझी ऊसाची नुकसान आहे, कोबीची नुकसान आहे, जमीन डायरेक्ट वावरातच पडलं ना. अच्छा. लक्ष्मण मोरे. तुमचं नाव आहे का? लक्ष्मण मोरे. नारायण मोरे. अच्छा. तर ह्या काकांचं हे जमीन आहे, वावर आहे, आणि त्याच वावरामध्ये हे विमान पडलंय. तर हे तारी पण पडल्या ना? त्याचे पोल मोडले, मोटर विहिरी मध्ये पडून गेली. किती पोल पडले? तारी सुटल्या, पोल मोडले, भरपूर नुकसान झालं. हा पोल आहे, याच्यात तारी सुद्धा तुटलेले आहे बघा. है का नाही या तारी तुटल्या? विहिरीवरचा पोल पडला का? पडलेला आहे, मोटरही विहिरीत गेलेली. अच्छा. तर बघितलं मित्रांनो त्या काकांचं शेत आहे आणि बरंच नुकसान झालं, मोटर सुद्धा विहिरीत पडली आहे. किती गर्दी झाली राव, बरंच एक नंबर. हे बघा हे विमानाचे अवशेष या ठिकाणी पडलेले आहे आणि पाना कसं खोदलं गेलंय. आणि मित्रांनो पोलीस या ठिकाणी जवळ जाऊ देत नाही. तर ते विमानाचं पडलेलं चाक आहे बघा, हे बघा हे चाक पडलेलं आहे आणि विमान हे वावरात पडल्यामुळं खड्डा पण पोलवर पडलेला आहे. बरेच विमानाचे अवशेष या ठिकाणी पडलेत आणि असं पुढे पुढे गेलं ते विमान आणि पुढे जाऊन थांबलं ते. आणि काही तुकडे तर पार पुढे गेलेले त्या बागाच्या वावरामध्ये. समोर जी अग्निशामक दलाची जी गाडी उभी आहे त्यांनी ही आग विझवण्यात आली. तर हे भाई त्याचे पाईप हे यांनीच आग विझवली गेली आहे. तर एकंदर असं आहे इथलं दृश्य आणि हे सगळे लांब लांबपर्यंत बघ्यांची गर्दी झालेली आहे. हे बघा पोलीस गाड्या, ॲम्ब्युलन्स वगैरे, आणि पोलिसांचा ताफाही या ठिकाणी खूप आहे. हो ते पण त्या तुकून वर खडी दिलं, डायरेक्ट तिकडे जाऊन स्फोट झाला त्याचा. हा तेच ना, बघितलं ना ते चाक एक मागच पडलंय, एक इकडं पडले, एक तिकडं पडले, एक विमानाला स्लग केली. तेच ना. आणि एक तुकडा पाहिला का पुढच्या भागात जाऊन पडलाय तो, तिकडे भागात जाऊन गेला डायरेक्ट स्फोट झाला. तर हा आणि ती मोटर पडली त्या विहिरीत, तिथं विहीर पण आहे जवळ. विहिरी पाहिली तुम्ही? हा 2-3 पोल पडले वाटतं. हा ते काका आहे ना त्यांचं वावर आहे. तर पोलीस जवळ जाऊन देत नसल्यामुळे जवळून काही शूटिंग दाखवत आहे ना आम्हाला. तर या पोलिसांनी आता या ठिकाणी कुंपण करण्याचं काम चालू केलं आहे जेणेकरून कोणी या ठिकाणी जवळ जाऊ नये. हे बघा. ओ खुर्ची पाना दबान तिकडे भागात पडली काची विमानाची दबाना. अरे हा. तर मित्रांनो विमानाची खुर्ची पण पडली बघा या ठिकाणी. ही बाई विमान पुढे पडलेलं आहे, खुर्ची पाठीमागे पडलेली आहे आणि एक चाक त्या ठिकाणी पडलेले बरं का मित्रांनो. एक चाक ते तिकडे, एक चाक इकडे, आणि विमानाचा स्फोटच झाला आहे. आता याच्यामध्ये काय झालं आहे नेमके त्याबद्दल काही माहिती नाही अजून, जरा लेट आलो 1.5 तास या ठिकाणी, त्याच्यामुळं याच्यात किती व्यक्ती होते काय त्याबद्दल काय माहिती नाही अजून. जबरदस्त स्फोट झाला का? स्फोट झाला, लांब आहे 1-2 किलोमीटर ऐकायला लागतो. एकंदर हे विमान पडलं तर ह्या विमानाची अशी परिस्थिती झाली आहे आणि चारही बाजूनी कुंपण मारण्याचं काम सुरू केलं आहे आत्ता जेणेकरून कोणीही या ठिकाणी त्या विमानाजवळ जाऊ नये म्हणून. या ठिकाणी बहुतेक पंचनामा होईल असं मला वाटतं आहे आता. तर आता आम्ही दुसऱ्या साईडने आलो मित्रांनो आणि या ठिकाणी बाग पण पडलेला आहे, मग बागाचंही नुकसान झालेलं आहे या ठिकाणी. हां चल घुस ना. बागाचं नुकसान झालं आहे आणि इथं पार्ट पडलेले बघा विमानाचे, पोलीस या साईडने यायला लागले. तर हे बघा ते विमानाजवळ अतिशय जवळ जाऊ शकत नाही आपण, झूम करूनच दाखवतो तुम्हाला. तर बरेच पार्ट या बागामध्ये पडलेले विमानाचे,
मित्रांनो अर्धा पाऊन तास झाला तसं इथं थांबलोय आणि प्रचंड इतका घाम आलाय का डोळ्यामध्ये तो घाम जावरायला डोळ्यांची आग व्हायला लागली. तर ही झालेली पाठीमागं गर्दी तुम्हाला दिसतच आहे आणि पोलिसांचा ताफाही खूप वाढलाय या ठिकाणी. त्याच्यामुळे आता आम्ही निघतो घरी कारण त्या विमानाजवळ कोणाला जाऊ देत नाही. जेवढं दूरवरून तुम्हाला दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला दाखवलं. हे बघा पोलीस लगेच काठी घेऊन येतात त्याच्यामुळे या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. तर आता आम्ही निघतोय घरी. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.